रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बस्ता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी. कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध. सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन. असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट. जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत. फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे. सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीत शिवसेना आणि काँग्रेसमधील मतभेद टोकाला गेले, त्यामुळे जागेसंदर्भात अद्याप निर्णय झाला नाही. यावर आता रविवारी दिल्लीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची चर्चा होणार आहे, त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळणार की शिवसेनेला, या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद चांगलाच रंगलाय. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते संजय राऊत यांनी मिरजेतील जाहीर सभेत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली असून पाटील प्रचाराला लागलेत. काँग्रेसने याबाबत दिल्ली पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त केली आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये आमदार विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांनी दिल्लीत राष्ट्रीय नेत्यांची भेट घेऊन सांगलीबाबत आग्रही राहण्याची विनंती केली. दिल्ली पक्षश्रेष्ठींनी सांगली लोकसभा मतदारसंघातील वादावर थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोला, वाद मिटत नसेल तर मैत्रीपूर्ण लढत करा अशा सूचना प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना दिल्या. रविवारी दिल्लीत बैठक होणार. या बैठकीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. 3 जागांचा वाद सुटण्याची शक्यता आहे. वाद न सुटल्यास सांगलीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते, त्यामुळे रविवारी होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने मी सांगली लोकसभेची निवडणूक लढवणार असून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला असल्याचे ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. तर काँग्रेसच्या उमेदवारीसाठी वसंतदादा घराण्याला धडपड करावी लागत आहे, हे वाईट आहे, त्यामुळे काँग्रेसने जतमध्ये राजीनामे देऊन जसा मला पाठिंबा दिला तसा या निवडणुकीत मला पाठिंबा द्यावा असं मत शेंडगे यांनी व्यक्त केले. ओबीसी बहुजन पार्टीचा सांगली लोकसभेचा मेळावा सांगलीत होता, यासाठी अध्यक्ष प्रकाश शेंडगे हे सांगलीत आले होते, त्यावेळी त्यांनी लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. प्रकाश शेंडगे म्हणाले, राज्यात मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी मनोज सरांगे पाटील यांनी लढा उभारला होता, त्यामुळे ओबीसी समाज भयभीत झाला, त्यांना आम्ही आधार देतोय. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी सत्तेत जाण्याची गरज आहे, त्यामुळेच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, नवा पक्ष स्थापन केला. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर आघाडीची चर्चा झाली, पण बाळासाहेब आंबेडकर यांनी मनोज सरांगे यांच्याशी चर्चा सुरू केल्याने आम्ही अस्वस्थ झालो होतो. त्यांची युती होऊ नये अशी आमची इच्छा आहे, त्यानुसार त्यांची युती झाली नाही. 2 दिवसात आता वंचितांबरोबर इतर जागांसाठी चर्चा केली जाईल. कोल्हापूरमध्ये बहुजन पार्टीने छत्रपती शाहू महाराज यांना पाठिंबा दिलाय, सांगलीतून मी लढण्याचा निर्णय घेतलाय. आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वीच पाठिंबा जाहीर केला असल्याचे शेंडगे यांनी सांगितलंय. मैत्रीपूर्ण लढतीची काँग्रेसच्या नेत्यांनी मागणी केली आहे, पण अजून निर्णय झाला नाही. आमचा सर्वच पक्षांना सोबत घ्यायचा प्रयत्न आहे. आमची अपेक्षा आहे की भाजपाला पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकीचं बळ दाखवण्याची गरज आहे. काही लोक वेगळं उभारण्याची भाषा करत असतील तर मला असं वाटतं त्यांनी आपलं मत फुटतील आणि पर्यायाने भाजपच्या उमेदवाराला मदत होईल, याचा विचार करून सगळेजण एकसंघ होण्याचा प्रयत्न करतील असे मत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर सांगलीच्या जागेबाबत शिवसेना उभाटा आणि काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. त्यांची चर्चा सुरू असताना मी मध्ये बोलणं योग्य झालं नसतं, त्यामुळे मी बोललो नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांची घोषणा जयंत पाटील यांनी मुंबईमध्ये केली आहे. यावेळी आघाडीत काँग्रेस आणि शिवसेना उभाटामध्ये सुरू असलेल्या वादावर जयंत पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलंय. उन्हाचा चढत असलेला पारा आणि त्या सोबतीला रंगांची उधळण करत शहर आणि परिसरात रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावर्षी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने चौकाचौकात पोलीस बंदोबस्त होता, त्यामुळे तरुणांनी देखील पोलिसांच्या बंधनात रंगपंचमी साजरी केली आहे. तर प्रत्येक चौकात डॉल्बीच्या तलावर नाचणाऱ्या युवकांचा यावर्षी रंगाचा बेरंग झाला. होळीनंतर आठवडाभरातच आलेल्या रंगपंचमीला रंगांची उधळण करण्याची संधी शहरवासियांना मिळाली. आपल्याकडे होळीला रंग खेळला जात असल्याने सर्वांना रंगपंचमीची प्रतीक्षा होती. सकाळपासूनच शहरात रंगपंचमीला सुरुवात झाली. यंदा रंगांच्या उधळणीबरोबर पाण्याचा बेसुमार वापर टाळण्यात आला, तरी कोरड्या रंगांची अक्षरशः पोती घेऊन तरुण रस्त्यावर फिरताना दिसत होते.
परिचिताला गाठून त्याला रंग लावण्यात येत होता। रंगांच्या उधळणीबरोबरच शहरातून मोटरसायकलीवरून रपेट मारत अनेकांनी रंगपंचमीचा आनंद लुटला। मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने चौकाचौका दोन पोलीस कर्मचारी तैनात केले होते। हुल्लडबाजी करणाऱ्यांवर ते नियंत्रण करत होते। शहरात रंगपंचमीचा खरा उत्साह महाविद्यालय परिसरात दिसून आलाय। रंगांची उधळण करण्यात मुलीही आघाडीवर होत्या। युवतींचे अनेक गट ही वाहनांवरून रंगांची उधळण करत असताना दिसत होते। दुपारनंतर रस्ते ओस पडले असले तरी सायंकाळी पुन्हा रंगांच्या उधळणीला जोर आला होता। सकाळपासूनच लहान मुले रंगांची उधळण करत होते। ऐरवी प्रत्येक रंगपंचमीचा जल्लोष करण्यासाठी तरुण चौकात डॉल्बी लावून डीजेच्या तालावर ठेका धरत होते। मात्र यावर्षी निवडणुकीचं बंधन असल्याने हा प्रकार चौकात कुठेही पाहायला मिळाला नाही। अष्टा येथील श्री काशीलिंग विरोबा देवस्थान मुखवटा वज्रलेप महोत्सव उत्साहात झालाय। शुक्रवारी सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून वाळूवाट बिरोबा आणि काशीलिंग बिरोबाई यांच्या पालख्यांची ढोल गजन नृत्य आणि विविध वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे। यावेळी ठिकठिकाणी भाविकांच्या वतीने पालखीचं स्वागतही करण्यात आलंय। वज्रलेप निमित्त श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य संस्थान मठ संकेश्वर करवीर यांची आणि काशीलिंग बिरोबा देवस्थान वाळूवाट यांची शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली। यानंतर प्रायचित्त प्रधान संकल्प आणि होम हवन आरती व अष्टावधान सेवा तसे धनगरी ओव्या तर बुधवारी होम हवन काशीलिंग बिरोबा यांची प्राणप्रतिष्ठा महारुद्र अभिषेक कल्लेश्वर सत्संग मंडळाच्या वतीने शांती मंत्र आरती आणि अष्टावधान सेवा धनगरी ओव्या गुरुवारी काशीलिंग बिरोबास महारुद्र अभिषेक गणेश याग आणि कल्लेश्वर सत्संग मंडळ अष्टा यांचे रुद्रवाचन आरती आणि अष्टप्रधान सेवा तसेच धनगरी ओव्या शुक्रवारी लघुरुद्र हवन स्थापित देवता हवन बलिदान पूर्णाहुती व आरतीनंतर श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य संस्थान मठ संकेश्वर करवीर यांची पाद्यपूजा आणि आशीर्वचन झाले। महाप्रसादानंतर सायंकाळी काशीलिंग बिरोबा मंदिर येथून काशीलिंग बिरोबा वाळूवाट बिरोबा यांच्या पालख्यांची गजनृत्य ढोल वादनासह विविध वाद्यांच्या गजरात भंडाऱ्यांची उधळण करत बसस्थानक चौक रुकडे प्रवेशद्वार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग शिंदे चौक चौंडेश्वरी मंदिर ज्योतिर्लिंग चौक गांधी चौक नगर परिषद लोकप्रिय भीमराव बापू चौक पाटील गल्ली मिरज वेस गणपती मंदिर दरोजबुवा चौक अहिला चौक येथून भव्य मिरवणूक झाली आहे। यावेळी हजारोंच्या संख्येने भक्त उपस्थित होते। सांगलीतील रमा माता नगर परिसरात दहशत माजवणाऱ्या तसेच विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तब्रेज तांबोळी टोळीला सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलाय। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सदरची कारवाई केली। हद्दपारीमध्ये टोळीतील 5 जणांचा समावेश आहे। टोळी प्रमुख तब्रेज बाबू तांबोळी टोळी सदस्य मोहम्मद जैद फारूक पखाली किरण रुपेश भंडारे रोहित बाळासाहेब कांबळे आणि कपिल सुनील शिंदे अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। तब्रेज तांबोळी हे या टोळीविरोधात 2018 ते 2024 या 7 वर्षांच्या कालावधीत संगणमत करून खून करण्यासाठी घातक शस्त्रांनी मारहाण करणे घातक हत्यारांचा धाक दाखवून गंभीर दुखापत करून जबरी चोरी करणे गैरकायद्याची मंडळी गोळा करून सरकारी नोकरदारांवर हल्ला करणे बंदी आदेशाचं उल्लंघन करत घरात घुसून शिवीगाळ दमदाटी मारहाण करणे रिक्षा चोरी करणे बंद घर फोडून घरफोरी करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे सदरच्या टोळीतील सदस्य हे कायदा जुमानत नसल्याने सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांना दिला होता। सदर प्रस्तावाचा अवलोकन करून उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांचा चौकशी अहवाल सुनावणी दरम्यान दाखल झालेले गुन्हे या सर्व बाबींचा विचार करून पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तांबोळी टोळीतील 5 जणांना सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले। शिराळा तालुक्यातील पश्चिम भागातील मंदूर सोनवडे आरळा आणि परिसरात शुक्रवारी मध्यरात्री 3 ते 3:15 वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। पाऊस तुरळक प्रमाणात असला तरी शेणी आणि लाकडाचं सरपण झाकण्यासाठी मध्यरात्रीच लोकांची तारांबळ उडाली। सुमारे अर्धा ते पाऊण तास पाऊस तुरळक प्रमाणात पडत होता। त्यानंतर मात्र दिवसभर वातावरणात उष्मा वाढल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले। तसेच पाऊस तुरळक प्रमाणात पडल्याने मका आणि भुईमूग पिकांचं होणारं नुकसान टळलं आहे। तासगाव नगर परिषदेच्या वतीने पाणीपट्टी घरपट्टी आणि गाळा भाडे वसुलीसाठी शहरात विशेष धडक मोहीम राबवण्यात येते। मोहिमेतील पथकाने पाणीपट्टी थकबाकीदार असलेल्या सुमारे 200 जणांची नळ कनेक्शन बंद केली आहेत। तर सुट्टी दिवशीही कर वसुली कामकाज सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे।
तासगाव नगर परिषदेने शहरातील पाणीपट्टी, घरपट्टी आणि गाळा भाडे या कर वसुलीसाठी 1 जानेवारीपासून धडक मोहीम सुरू केली. यासाठी कार्यालयीन प्रमुख श्वेता कुंडले, कर निरीक्षक धनश्री पाटील, डॉक्टर चेतना साळुंखे, पाणीपुरवठा विभागाचे राजेंद्र काळे, विद्युत विभागाचे राजेंद्र माळी, संतोष गायकवाड, प्रवीण धाबुगडे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी यांचं पथक तयार करण्यात आलंय. या पथकाने वसुली कामी आक्रमक पवित्रा घेतलाय. वारंवार विनंती करूनही पाणीपट्टी न भरणाऱ्या थकबाकीदार असलेल्या सुमारे 200 जणांचे नळ कनेक्शन बंद करण्याचं पाऊल उचललंय. कारवाईचे हे सातत्य यापुढेही कायम राहणार असल्याचं सांगण्यात आलंय.